नवापूर तालुक्यातील चिचपाडा रेल्वे गेटपासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या वडखुट गावपर्यंत रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती अनेक वर्षांपासून असल्याने प्रशासनाने या रस्त्याकडे नेहमी दुर्लक्ष केल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर अनेक गाव पाडे असून रहदारी वाढली आहे. गाव तिथे रस्ता हे प्रशासनाचे ध्येय, मात्र प्रशासनानेच या रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे. वडखुट गावाची लोकसंख्या जास्त असल्याने येथील नागरिकांना चिंचपाडा येथे दररोज बाजार, शासकीय कामे, विद्यार्थ्यांना शाळेत एजा करावे लागते. तसेच गरोदर माता अतिगंभीर स्वरूपात असलेल्या रुग्णांना येथील दवाखान्यात आणावे लागते. मात्र रस्त्याच्या दुरावस्थामुळे वाहन घेऊन जाण्यासाठी चालकांना मोठी कसरत करावी लागते. अशात वेळ वाया जात असल्याने रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो. तरीही प्रशासनाला जाग येत नाही, हे मोठे दुर्भाग्य आहे. रस्ता दुरुस्त केला जात नाही म्हणून या रस्त्यावर दररोज प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांनी नागरिकांना सुविधा व्हावी म्हणून स्वतः पैसे खर्च करून स्वतः श्रमदान करून मुरुम टाकत आहेत, तरी प्रशासनाला जाग येत नाही. ही खेदजनक बाब आहे. हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. संजय वाणी, नवापूर लाइव्ह न्यूज, नवापूर. माझं नाव यशस सांत्या गावी. मी कारंजी टू चिंचपाडा रिक्षा चालवतो आणि जो वडकोट पासून तर चिंचपाडा पर्यंत जो रस्ता आहे तो खराब आहे, अति खराब आहे. तरी प्रशासक बघत नाही आणि या रस्त्यात पेशंट वगैरे आम्हाला घेऊन जावं लागतं. खोकसापर्यंत राहतात लोक आणि इथून घेऊन जात असताना आम्हाला खूप अडचण येते, तरी प्रशासक बघत नाही. त्यासाठी या प्रशासकाने थोडं बघावं हे आमची विनंती आहे. नम्र म्हणून विनंती आहे.